विधानसभेत काँग्रेस स्वबळावर लढणार का? काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा वंचित बहुजन आघाडीवर भरोसा आहे का? विधानसभेत प्रकाश आंबेडकर काँग्रेसला हात देणार का? मुंबईतल्या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपाची बी टीम असून लोकसभेत अनेक मतदारसंघात अपेक्षित मदत मिळाली नसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. राष्ट्रवादी ऐवजी वंचित आघाडीशी हातमिळवणी केल्यास काँग्रेसला जास्त फायदा होईल असा सूरही काँग्रेस नेत्यांकडून ऐकायला मिळाला. महाराष्ट्रात काँग्रेसची पूर्ती वाताहात झाली आहे. राज्यात काँग्रेसला फक्त एकच खासदार निवडून आला. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला भरवशाच्या आणि मतांची बिगादी मिळवून देणाऱ्या साथीदाराची साथ हवी आहे. काँग्रेसला वंचित आघाडीमध्ये त्या साथीदाराचा चेहरा दिसतोय. लोकसभेत वंचित आघाडीने 41 लाख मतं खेचल्यामुळे आघाडीच्या 9 उमेदवारांचा पराभव झाला होता. तसंच लोकसभेआधी आघाडी करण्यास प्रकाश आंबेडकरांनी नकार दिला होता. मात्र काँग्रेस हव्या तेवढ्या जागा सोडण्यास तयार झाल्यास प्रकाश आंबेडकर यांनी टाळी देणार का? याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेले 2 दिवस झालेल्या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीत आघाडी करायची की नाही याबद्दल चिंतन झाले. खरं तर ती चिंतन नव्हे तर चिंता बैठक होती. कारण काँग्रेसच्या आमदारांचा सूर निघाला की त्यांनी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊ नये. याचाच अर्थ कदाचित विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र नसतील. त्याचवेळी काँग्रेस आमदारांचा आग्रह होता की त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं. प्रकाश आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढले आणि तरीही काँग्रेस आमदार म्हणतात की प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यावं. याचं कारण असं आहे की आंबेडकरांच्या पक्षाने अनेक ठिकाणी प्रचंड मतं मिळवली आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी अशी आघाडी न करता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी आघाडी असू शकते. त्याचवेळी असं जर झालं तर मग भाजप शिवसेना ही एकीकडे, काँग्रेस बहुजन वंचित आघाडी एकीकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मनसे असे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आधीपासूनच मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न होता. काँग्रेसच्या विरोधामुळे लोकसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेता आलं नाही. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही पोकळी भरून काढेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. अशा वेळी काय परिणाम होऊ शकतील, तिरंगी लढत जर झाली तर निकाल काय लागेल हे आत्ताच सांगणं कठीण असलं तरीही भाजप सेनेला याचा निश्चितपणे फायदा होऊ शकेल. कारण की सेक्युलर मतांची विभागणी ही काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस मनसे झाल्यानंतर त्याचा फायदा हा निश्चितपणे भाजप आणि शिवसेना होणार.